गुड मॉर्निंग। 7 ते 8 दिवस झालेत या पिल्लांना मी दाखवत नव्हतो, कारण डोळे अजून त्यांनी उघडले नव्हते की त्यांची मम्मा आहे। हे बघा, सेम कॉपी पेस्ट आहेत त्याची। इकडे एक आहे बघा, इकडे एक हिरो लपलं आहे। हे बघा, हा बघा, सेम कॉपी पेस्ट आहे। हा फक्त एक व्हाईट आणि येल्लो झाला आहे थोडा, बाकी सेम कलर त्याच्यासारखाच आहे। त्यातल्या हे जे आहे ना, हे वाला हे थोडंसं तिथं केस वगैरे मला जास्त दिसत आहेत, थोडं मिक्स ब्रीड असू शकतं, माहिती नाही। आ आ ये 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 ये, ये। वळण आलं नक्की शाळेत कधी? तुला दिसणं नाही आले, दिसणं कठीण झालं तुझा, दिसणं कठीण झालं तुझा। भेटा नंतर, हा शाळेत जातो ना, मजा तुमची। तो सकाळी सकाळीच उठल्यावरती आपल्या घरासमोर जर असं दृश्य असेल, म्हणजे कौलारू घरं आणि समोर हा निसर्ग, त्या साईडला डोंगर आहे, नारळाची झाडं आहेत, आंबाई झाडं आहेत, सो विविध प्रकारची झाडं आहेत, एक वेगळंच फील येतं अर्ली मॉर्निंगला आपण जेव्हा उठतो तेव्हा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे गवळदेव, सो गवळदेवाकडे आपण जाणारच आहोत। गवळदेव म्हणजे काय, याच्यावरचा एक्सटेंडेड व्हिडिओ मी बनवला आहे, सो तुम्ही तो पाहू शकता। आज आपल्याकडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गवळदेवाला आम्ही स्पेशली बनवतो भोपळ्याची आडी। सो भोपळ्याची आडी म्हणजे भोपळ्याची भाजी। आम्ही इकडे भोपळ्याची भाजी कशी करतो हे तुम्हाला एक रेसिपी व्हिडिओ पण त्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सोबतच सगळी मजा मस्ती खूप काही असतं। आमचा जो गवळदेवाचा स्पॉट आहे तो आहे थोडा इथून ब्राह्मण देवाचं स्थान आहे तिकडे, म्हणजे एक प्रकारचं जंगलातच म्हणायला हरकत नाही, कारण नॉर्मली गवळदेव होतात ते असेच उंच ठिकाणी किंवा जंगलामध्येच साजरे केले जातात। सो तिकडे जाऊ ते बघू, त्याच्या आधी एक दोन मला काम आहेत ती पटापट आटपतो आणि मग थेट जाऊन तुम्हाला गवळदेवाच्या स्पॉटकडे जाऊन भेटतो। सकाळी सगळे येतात, आता बबल्या रेप दिसला होता, हाली तो व्हिडिओ देत नाही ना, खूप लोक विचार होते की बबल्या कुठे, म्हटलं ठीक आहे एक दर्शन दे पुढे येईलच तो नेहमी व्हिडिओजमध्ये। पण हे दृश्य खूप भारी आहे, मस्त एकदम कोवळं ऊन पडलंय नुकतंच आणि शांत वातावरण आहे। आसपास पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय, पुढे जाऊन तुम्हाला सांगेन दाखवेनच मी तो आवाज किंवा ऐकवेनच, तुम्ही दाखवायला पॉसिबल नसेल तर ऐकवेन। सो पटापट व्हिडिओची सुरुवात करूया। नवीन कोणाला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा, जुने नाही तीन लाईक आणि शेअर करा। डेली ब्लॉग प्लस गवळदेवाबद्दल जी माहिती असेल ती तुम्हाला थोडक्यात द्यायचा प्रयत्न करेन। सो एन्जॉय करा संपूर्ण व्हिडिओ, पण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक केला नसेल तर पटापट लाईक करा। चला व्हिडिओची सुरुवात करते, तुम्ही जातो खाली, माझं त्या साईडला खाली जरासं काम आहे, ते कम्प्लीट झाल्यावरती आपण मग पुढे ह्या साईडला राईट साईडला जाणार आहोत। कौलारू घरं बघितली ना की भारी वाटतं, नेचर व्ह्यू बघा किती मस्त आहे। तुम्ही या साईडला मस्त कोंबड्यांची माया चालली आहे। एक गवत आहे ना, गवतामध्ये कधी कधी ना भात राहून जातं आणि तेच मग ते शोधून खातात। बघ इथे गेले पळाले, मला बघून पळाले, बारी आहेत, संपत आलं यांचं। बाकी सर्व ऑलमोस्ट कामं झालीत, फक्त ना ही राहिलीत माडावरचे नारळ काढायची। ॲक्च्युली नाही काढलं नंतर काय होतं माहिती आहे का, हे बघा ही अवस्था होते, शाळी असतात ती माकडं खाऊन टाकतात आणि मग राहतात ते फक्त बोंडे, थोडंसं नुकसान होतं, पटापट नारळ काढून घेतले पाहिजे, ते एक फक्त काम राहिलं आहे। ऑलमोस्ट बऱ्याच माडांवरती नारळ झालेत, तिकडे पण झालेत, शोधलं पाहिजे। सगळ्यात जास्त नारळ आहेत ना, म्हणजे आम्हाला मिळतात ॲव्हरेज ते ह्या माडावरती। रिझन काय असेल माहिती आहे काय, ह्याच्या आसपास कोणतंही झाड नाही आहे आणि ह्याच्यावरती माकडांना चढांना कुठलाही ऑप्शन नाही, म्हणजे चढूच शकत नाही ह्याच्यावरती, त्यामुळे ह्याच्यावरती मिळतात। आणि सगळे आमचे जुने माडाई झाडे सगळी साईडला उडिया आहे भाताचं, ते का आत्ता देऊन टाकणार कोणाला तरी। ऑलमोस्ट सगळी कामं झालीत आणि आता जायचं आहे गवळदेवाच्या स्पॉटवरती। तिकडे एक चिंचं झाड लागतं, चिंचं झाडावरती पण चिंचा मे बी लागले असेल, बघायला पाहिजे। खाणार नाही, सर्दी झाली आहे तुम्हाला आवाजवरून कळतच असेल, पण ठीक आहे ऑलमोस्ट सगळं काम झालं आहे।
आणि आता वेळ आहे तिकडे जायची. ठीक आहे, चलो जाऊया. आणि कोवळवून म्हटल्यावर त्यांना भारी वाटतं करा, मस्त सीन आहे ना. गावाकडे ना सकाळी सकाळी मस्त अर्ली मॉर्निंगला जर तुम्ही आसपास 10 आसपास आला ना, तर तुम्हाला खूप साऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील. एकदम शांत कुठेतरी बसायचं आणि तर सगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकायचा. ह्या चिंचावरती आहेत, जास्त नाही पण थोड्याफार चिंचा आहेत, त्या साईडला गर्दी दिसत आहेत. पण झाली आहे सर्दी, त्याच्यामुळे त्यांना का आता हात लावायचा नाही आहे. हा हा, तसं म्हणायला गेलं ना तर आमचा जो गावदेवाचा स्पॉट आहे तो तसं जास्त चांगलाच नाही आहे, पण तिकडे गेल्यावरती एकदम शांत वाटतं. कारण तिकडे आमचं ब्रह्मदेवाचं स्थान पण आहे, मधून तो ओढा पण वाहतो. लास्ट इयरला मी व्हिडिओ बनवला होता, तो बऱ्याच लोकांना माहिती असेल. पण जंगलात एक वेगळीच मजा असते, माहिती नाही किती लोकं जमा झालेत. जाऊन बघू आपण तिकडे. माझा जो अवकाळी पावसाचा व्हिडिओ बघितला असेल ना, तेव्हा या ओढ्याला किती पाणी होतं ना, पण हा सगळं सुकलं आहे. पण वरती वरच्या साईडला पाणी अजून असणार, त्या साईडला जिकडे तिचा मेन स्पॉट आहे ना, जिथून पाणी खाली येतं तिकडे अजून पाणी असणार आहे. आलो आहे, सगळी साफसाफ वगैरे झाले वाटतं. बघा, या स्पॉटवरती आलो आहे आपण. इथे आमचे काम वगैरे देवाचे वगैरे ठेवतो आम्ही, आणि या साईडला आहे ब्राह्मण देवाचं स्थान. शिर्याका ऑलरेडी झाडू वगैरे मारून साफ करतात. या ठिकाणी ब्रह्मदेवाचं स्थान आहे, इथून ओढा वाहतो आणि इथून जायचं आपल्याला वरती. जसं आता आपण आतमध्ये येतो, उजव्या साईडला आपल्याला खोबरं किसताना ना कोण कोण आहेत समजलं आमचं सध्यावण काका आहेत, त्या साईडला गुरु काका, सुभाष काका, आपले काका हरी काका, आणि त्या साईडला बुवा पीठ मळत आहे. किती किलो चा अजून येतोच गोळा याच्यापेक्षा मोठा होता. 10 किलोचा पीठ आहे, अजून एक गोळ झालो, अजून एक किलो चा अजून आहे का? ह्या कामच मोठा खाणार आहे का? 10 किलो असा बघ, बायका तुला समजतेच का? लगे र म्हणा बाय, 10 किलोचा पीठ आपला, अजून एक गोळ करूचा म्हणजे भुवन एक गोळ मरला ना. आणि त्या साईडला आपलं मेन म्हणजे चिरका भोपळ्याची आडी आहे. ते कापून झाले सगळे भोपळे कापून झाले. किती भोपळे आहेत आपल्याकडे? सात सात की पाच? आबा काय भोपळा आणि वेंगू अकाउंट मधले. तू काय कापलं? मिरची भोपळा. भोपळे लवकर झाले मारे का? आपण वाकाच जरा लेट झाला, आदान ठेवलं नाही. चुलई डाळ लगेच वडे भात टाकतो ना आपण, भात भात डाळ. पुन्हा एकदा आपण बुवांकडे आलोय. बुवा आपण आता पिठात काय काय टाकलं? पीठ आधी कसला? अरे तांदूळ, हा जोंधळे, हा मेथी, ओके, परत चण्याची डाळ, चण्याची डाळ, मेथी आणि त्याचा पीठ आहे. धने पण टाकले, धने धने वगैरे सर्व रिमिक्स करून त्या पिठामध्ये झळताना दिलेले आहे. ओके, आणि आता आपण हळद मीठ, हळद मीठ आणि गरम पाणी, गरम पाणी, गरम पाणी एकदम कडकडीत गरम पाणी वा ना, एकदम गरम आणि गरम तेल, काय म्हणतात मौन, गरम तेल घालावं लागतं. त्या पाणी आहे ना, गरम तेल घालावं लागतं. ह्या सगळ्यात काम मोठा असा, आणि वडे बनवायचं काम मोठं. आणि त्याच्यात काय माहिती आहे, 15 ते कमीत कमी 15-20 मिनिटं मळून झाल्यावर ठेवायचं असतं. कशाकदा प्रॉपर होऊसाठी पीटीए ना बोलतात ते का? आणि त्याच्यात वडे चांगले होणार, लगेच मळले तर ते वडे फुटणार.
लगेच जर बनवून घेतले ना तर ते वडे साईड ने फुटणार. एक मजा रे तिथं मजा गवळ देव म्हणजे मजाच मजा. हा वर्ण भोजन थोडक्यात सांगायचं हो कोकणात तुमका बऱ्याच ठिकाणी बघूक मिळतं रखवालीसाठी गुरांच्या. आता गुरु गेले आता ट्रॅक्टर आले इकडे पीठ मळणं चालू आहे आणि इकडे तांदूळ. किती किलो टाकलो तांदूळ? 9-10 किलो तांदूळ असते आहेत आपल्याकडे. तर इकडे खूप जास्त ऊन आहे त्यामुळे जरासं उन्हापासून संरक्षण म्हणून ताडपत्री बांधायचा विचार चाललाय आणि वड्याची तयारी झाली आहे. पहिलं सेट गेलो आबा गोळे भारी हा ठेव आबा वडे तोडकी मोडकी सिटिंग लागली आमची. ऍटलीस्ट वडेवाले तरी सुखरूप राहिले उन्हापासून सुरक्षित. बुवा मगापासून पीठ मळत होता. दुसरी फेरी होईत गोड. तेल टाकले त्यात गरम गरम. भात डाळ रेडी झाली आपली. भात तिकडे या साईडला डाळ आणि आता वेळ आहे स्पेशल भाजी. तर पप्पाच बनवणार आहेत. व काय काय टाकलं आपण त्याच्यात? ओली मिरची तेल मोहरी राई. पहिलं काय टाकू त्याचं? पहिलं तेल टाकायचं. हां मोहरी टाकायची, ओली मिरची टाकायची. हां खोबरेल तेल टाकायचं. हां आणि भोपळा छोडायची. आणि ह्या पण टाकतात ना? गुळ टाकायचा गोड येण्यासाठी. नंतर हळद कलरसाठी हळद टाकायची जराशी. बस एवढंच? बस. पाणी पण टाकतात ना? नाही पाणी वगैरे काही नाही. काही अजिबात काय नाही. पाणी नाही पाणी नाही बिन पाण्याची भाजी. आत्ताही आपण 9 किलोच्या आसपास भोपळ्याची भाजी बनवून 18 किलो भोपळ्यात. 18 किलो भोपळी आहेत. 18 किलो? 18 किलो. 9 भोपळे कापलं आपण. 9 भोपळे कापलं. अच्छा 18 किलोची भाजी. 18 किलोची भाजी आहे. गुळ किती टाकलं ते का? गुळ पाव किलो. पाव किलो बस गुळ येण्यासाठी जरासा फक्त. आणि मिरची किती होते? मिरची 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. तेल पाव लिटर? अर्धा लिटर. अर्धा लिटर तेल. अर्धा लिटर. आणि काय होतं त्यात? मोहरी. मोहरी टाकली. बस एवढंच होतं. त्यांचा खोबरा टाकला शिजल्यानंतर बॉईल झाल्यानंतर. फक्त वरती खोबरा. ओके. सो ही आहे ऑलमोस्ट 18 किलोची भाजी. आणि त्यातला वडे रेडीच होतात. चहा पण चालू आहे. हा काला सणसणाव नेले. सणसणाव नेले. किती वेळ लागत का पशुचा? अर्धा पाऊन तास. पाऊन तास जाईल. पाऊन तास. पाऊन तास लागत. पाणी बिनी काय नाही. बारीक आगे शिजवायची. बारीक आगे नाही तर मग आधीच पाणी सुटणार पहिला. ते चहा कोणा काही तर पिवर आहे. बुवान कंटिन्यू सगळा पीठ ऑलमोस्ट 10 किलो जाण. किती? 10 किलो जाणा. 10 किलोचा पीठ वळलं. हा माझा वया थंड. 1.5 तास गेलो. कोण का? 1.5 तास कंटिन्यू मेहनत. एकदम प्रोफेशनल दर्क आहे ना. खाय चाललो आता? अरे गोट्याची पूजा, वाघाची वाडी. अच्छा गेल्या वर्षी गेलो तशीच ना? आता आपण वाघाची वाडी घेऊन चाललोय. आणि ते गोटं बनवलेलं ना? गोटं बनवलेलं. जेवण ऑलमोस्ट झालंय फक्त वडे रोवले. काय बनवलं गोट? हे बघ इथे अगोदर ऐन एक होतो पेदो होतो रे. हवा ठेवी ऐन होतो. देवळा कुरलो असतो. झाला काय त्याचा? कुसलो सगळे येईले. वाघ कोण बनतात आता? बघूया कोण बनता तो. खाऊचेच आहेत आता सगळ्यात. गेल्या वर्षी आहे बनवलेलं ना? आहेत ना? पॅड होता रे मोठा कोसळला. पॅड होत आहे मोठा. पॅड गोटो बघ कसलो होतो. काटो काटो अरे ही वाघाची ठेव आणि ती गोट्या कधी हे कर पाणी सोड. ही वाघाची. वाघाची नाही गोट्याची. जाते वाडी येते आणि कानर किती जण बोल. दोन होते जातील घेऊन वाघते.
वाडी घे वाडी उचल चल आमका पण ठेवा काय चाललं हे थांब मेला लांब काय जाते एवढा त्या पाय चप्पल नाही अरे किसके मेला खाऊन संपवते मेला तो जरा थांब विजयक देख बडो हत ना हे काय ह्याच्यात पण आता दरी आहे बटाट्याची नसतं बाबा ओय मागच्या टायमात बटाट्याची भाजी होती बटाट्याची नव्हती बटाटे भाजी नसत भाजी हे घे पप्पू घे कधी आता उद्या राजा सांगणार ना भाजी घे भाजी परवा सकाळी अशी अशी वाडी म्हणजे भात का धरा तू आता आपण जी खाल्ली होती ना ती वाघाची आणि गोठ्याची वाडी होती. सो वाघाला वाडी देणं म्हणजे त्याला एक प्रसन्न ठेवणं जेणेकरून तो आपल्या गुराढोरांना काही त्रास देणार नाही. आणि ह्याच्यासाठीच हा गवळदेव हा जो प्रोग्राम असतो तो सेलिब्रेट केला जातो. आता मी चाललो जरासं पाणी प्यायला ह्या साईडला जिथून आम्ही मगाशी पण पाणी घेऊन गेलो. वाहतं जराचं पाणी आहे मस्त. थोडा हात पण धुतो आणि थोडं फ्रेश पण वाटेल मस्त. हे बघा तसं काही जास्त पाणी नाही राहिलं ह्यावर्षी तर बरं आहे की इथे पाणी मिळलं आम्हाला. नाही तर दरवर्षी जरासं वरून आणावं लागतं. ह्यावर्षी कसं जरासं लेट पाऊस झाला ना त्यामुळे. जेवण ऑलमोस्ट रेडी झालं आहे फक्त वेळ आहे ती जाऊन जेवायची. हा पाणी पिऊया मस्त एकदम स्वच्छच पाणी असतं आहे. आता काही काही गावांमध्ये ना काय करतात की कलर करतात माणसांना म्हणजे तो एक वाघ दिसला पाहिजे आणि असे करून ते वाघ पडण्याची प्रथा करतात. पण ठीक आहे सगळीकडे ते पॉसिबल नसतं म्हणून काही लोक वाडी काढतात काही लोक प्रॉपर वाघ बनवतात. सो ती एक वेगळी मजा असते आणि ही पण एक वेगळी मजा असते. ठीक आहे चलो जाऊया. व्हॉट्सअप केलं मग बरं झालं सगळे वडे झाले ना चालू आहे. हे वडे नाही हे पापड तू काय वडे लास्ट पापड राहिलेत फक्त बाकी सगळं झाला. आणि आपली भाजी पण मगाशी जी ठेवली होती ती पण बनवून झाली. तुम्ही नक्की हा रेसिपी ट्राय करा. डाळ आणि तिकडे भात मस्त जेवणाची वेळ आहे. तिरे गांबी काय मजेत बसा आपली पानं घेऊन बसा. हे माका पण एक ठेवायचं वाईट बारक्यात लावलं मोठा घे गरमागरम भात आडी बस झाले नको 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 खरं कर डाळ घाल पंकज. तर चलो असा हा गवळदेवाचा जो प्रोग्राम होता आमचा तो संपलाय. प्रत्येकजण आपल्या घरी गेलेत मजा आली पण भरपूर धम्मा लागणे आणि भरपूर जेवण जातं किंवा आपण असं निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा जेवतो किंवा जेवण असं वनभोजन स्पेशली सो एक जरा जास्त जेवण जातं ते ॲटमॉस्फिअर असतं ना त्याच्यामुळे. चलो ठीक आहे आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. आवडल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटू लवकरच बंद. टाटा बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. टाटा.